नमस्कार, मी योगिता। आता आपण घेऊया राज्यात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। चिखली तालुक्यात असलेल्या शेतातील सोयाबीनच्या गंजीला लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान झाले असून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्याला मनसेचा विरोध। योगींचे विरोध मनसे करून मुंबईत पोस्टरबाजी। एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वगळून करण्यात आलेल्या भरती विरोधात पुण्यातील महावितरण कार्यालयावर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आलाय। राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनानिमित्त नागपूर महापालिकेचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी सायकल दिवस पाळून दिला अनोखा संदेश। मराठा समाजास डावलून सुरू असलेल्या महावितरण नोकर भरती विरोधात सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। मुंबईमध्ये ज्या सुविधा आहेत त्या सुविधा कोणत्याही राज्यात मिळणार नाही, त्यामुळे बॉलिवूड दुसऱ्या राज्यात जाणं हे शक्य नसल्याचं मत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलंय। जळगाव जिल्ह्यातील महिजी येथे तलाठी पदावर असलेल्या 42 वर्षीय महिलेचा चारित्र्याच्या संशयावरून तिच्या पतीने खून केल्याची घटना घडल्याचे समोर आले। ई चलनचा दंड चुकविणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांची कारवाई सुरू। थकीत दंड भरा अन्यथा कारवाई अटळ, कल्याण डोंबिवली पोलिसांचा इशारा। जलयुक्त शिवार योजनेचे कौतुक केल्यानंतर आता चौकशी लावली जाते। हे सगळं आकसापोटी व सूडबुद्धीने केलं जात असल्याचा आरोप माजी मंत्री शिंदे यांनी केलाय। आमच्या आरक्षणाला धक्का लावला तर 50 लाख ओबीसींचा मोर्चा विधान भवनावर नेऊ, ओबीसी आरक्षण बचाव समितींचा नंदुरबार येथे इशारा। स्पीड न्यूजच्या वेगवान घडामोडीनंतर पुन्हा भेटूया यश न्यूज मराठी वाहिनीच्या बातमीपत्रात आणखीन महत्त्वाच्या बातम्यांसोबत। तोपर्यंत घरात राहा, सुरक्षित राहा। नमस्कार।